नमस्कार मित्रांनो, आज आपण जुन्नर तालुक्यातील प्राचीन व्यापारी मार्गावर असणाऱ्या नाणेघाटाकडे जाणार आहोत। आणि सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे तर तो किल्ले चावंड जुन्नरमध्ये जवळजवळ 7 ते 8 किल्ले असून त्यापैकीच असणारा हा किल्ले चावंड। आणि आपण आता सध्या नाणेघाटाकडे चाललेलो आहोत आणि आज माझ्यासोबत मयूर असून सध्या अप्रतिम असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि पावसाची सुरुवात झालेली आहे आणि सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे। तर चलो हिरवायचा शालू नेसलेली ही धरणी माता, हेच निसर्ग, डोंगराच्या कुशीत वसलेलं हे घर एकटच घर आहे। निसर्गरम्य जुन्नर तालुक्यात आता आपण उभे आहोत आणि पावसाला सुरुवात झालेली आहे। कालपर्यंत जुन्नर तालुक्यात भरपूर मुसळधार पाऊस पडत होता, आज जरा विश्रांती घेतलेली आहे पावसाने आणि याच वेळी आज आम्ही फिरण्यासाठी बाहेर निघालेलो आहोत आणि जुन्नर तालुक्यातील एका ठिकाणी आम्ही सध्या आलेलो आहोत आणि जबरदस्त असं वातावरण आहे। माझ्यासोबत हेमंत निंस आहे, विकास ढोबळे आहे, महेंद्र वाघ आहे, त्याचप्रमाणे आमचे बालमित्र मयूर निंसे सुद्धा आहेत। तर मित्रांना घेऊन आलोय फिरण्यासाठी, कसं वाटतंय मला? खूपच छान वाटतंय असं वाटतं काय, कुठेतरी आपण वेगळ्या ठिकाणी आलो, स्विझरलँडसारख्या अशा ठिकाणी आलेलो आहोत आपण आणि असं ही लोकेशन जी जुन्नर तालुक्यात शोधूनसुद्धा सापडणार नाही आहे। सगळीकडे हिरवळ आहे, डोंगर सुद्धा हिरवळीने नटलेले आहेत। पावसाला खूप सुरुवात जरी झाली नसली त्याचप्रमाणे धबधबे जरी सुरू नसले तरी हे जे आल्हाददायक वातावरण आहे ते खूप आनंद देते। सोबत आमच्यासोबत विकास सुद्धा आहे, विकास काय वाटते? 2-3 दिवस झाले जुन्नर तालुक्यात भरपूर पाऊस झाला आहे, त्यामुळे आज जरा कमी पावसाचा दाब असल्यामुळे इकडं फिरायला आलो आहे आम्ही। वातावरण एकदम स्वच्छ निर्मळ आणि फिरण्याजोगं आहे, आपण पण फिरायला यावं। कोरोना काळामध्ये सर्वजण घरामध्ये बसलेले होते, आता कोरोनाची रुग्णसंख्या जरी कमी होत असली तर काळजी घेऊन प्रत्येकाने फिरलं पाहिजे आणि हे शुद्ध ऑक्सिजन जे काय असतं तर ते आपल्याला ह्याच ठिकाणी येऊन कळतं। शहरामध्ये आपल्याला ऑक्सिजनची किंमत कळत नाही, त्याचप्रमाणे झाडं डोंगर याचीसुद्धा किंमत कळाली पाहिजे। ज्यावेळेस आपण शहरातून या ठिकाणी येतो तर इथलं जे नयनरम्य वातावरण आहे, मनाला जे आल्हाददायक वातावरण आहे तर ते अनुभवायला मिळतं आणि हेच आपण पुढंसुद्धा टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। यापुढे आम्ही एक नवीन ठिकाणी जाणार आहोत तर ते ठिकाणसुद्धा तुम्ही तुम्हाला लवकरच दाखवेल। रानातून आत्ताच तोडून आणलेली जांभळं, त्याचा आनंद घेताना, आस्वाद घेताना आपण पण कधी आला तर या स्थानिकांकडून नक्कीच हा रानमेवा विकत घ्या। मागे जो दिसतोय तर तो जीवधन किल्ला आपल्या या ठिकाणी दिसतोय आणि आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तर ती भाताची खाचर आहे। काका, तुमचं नाव काय? आता काय करताय सध्या? सध्या भाताचे रोप पेरले, आता सध्या गवा जे उगवलेले शेतीमध्ये ते काढायचं काम चालू आहे। पाऊस कधी सुरू झालेला आहे? पाऊस तसं म्हणजे 3 मे पासून, आपलं 3 जून पासूनच सुरू झालं पण इकडे जिमतेम होतं, आता 8-10 दिवसांमध्ये ज्यादा पाऊस झाला। आणि हे कोणत्या प्रकारचा भात आहे? आंबेमोहर। आंबेमोहर। सोबत विकास सुद्धा आहे, विकास काय वाटतंय? इकडे निसर्गमय वातावरणात आलोय, भात लावणी झालेली आहे, त्यांचे
लावणीचं कार्यक्रम झाल्यानंतर गवत वगैरे काढायचं काम चालू आहे. जुन्नर तालुक्यात जरी 5 धरणं जरी असली तरी हा जो नाणेघाटाचा परिसर आहे या नाणेघाटामध्ये फक्त पावसाळ्याच्या टायमिंगलाच या ठिकाणी शेती केली जाते आणि ते प्रामुख्याने ही भाताची शेती केली जाते. रानमेवा करवंद रानमेवाचा आनंद घेताना आपले मित्र विकास ढोबळे रानमेव्याचा आनंद घेताना आनंद वाटतोय. आपण सपाटीतून चालत चालत येत असताना अचानक आपल्या समोर ही झाडी दिसते आणि या ठिकाणी सुद्धा एक आपल्याला नदी कम ओढा दिसतोय. ते सुद्धा अप्रतिम असं हे ठिकाण आहे. नक्की या ठिकाणाचा तुम्ही सुद्धा कधी जुन्नरमध्ये आल्या तर अनुभव घ्या एवढं सांगेल मी तुम्हाला. असताना मध्येच आपल्याला एक खूप मोठा ओढा लागलेला आहे आणि जबरदस्त असं पाण्याचा आवाज येतोय. तुम्ही जर दृश्य पाहिलं तर स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. जंगलामध्ये जे पाणी खळखळतंय शुद्ध पाणी शुद्ध ऑक्सिजन तुम्हाला मी हे चित्र दाखवतोय. चला माझ्याबरोबर. आपण ज्या ठिकाणी आता आहोत तर ओढा वाहतोय आणि पुढे आजूबाजूला सगळी जांभळीची झाडं आहेत. जांभळाची झाडं आहेत, जांभळ झाडाला लटकलेले तर ते पण दाखवतो. अनेक जंगलं पाहिली परंतु हे जंगल आणि ते पण आपल्या जुन्नर तालुक्यात आहे याचंच एक आश्चर्य वाटतंय. जांभळीची झाडं आहेत. चलो आधी जर पाहिलं तर जांभळ सुद्धा पडलेलं आहे. ओरिजिनल जो रानमेवा आहे तर खाली पाणी वाहतंय, ओढा वाहतोय आणि सर्व बाजूने ही जांभळीची झाडं आहेत. तुम्ही पाहिलं तर ही जांभळ. चलो अमेझॉनच्या जंगलात आल्याचा मला या ठिकाणी अनुभव येतोय. काय कारण की हे सर्व चित्र आजपर्यंत डिस्कवरी चॅनल किंवा विविध चॅनलवरतीच पाहत आलेलो आहे परंतु अप्रतिम असं हे ठिकाण या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा आहे. चलो पाण्याचा खळखळणारा आवाज माझा आवाज तुम्हाला कमी येत असेल कारण की या ठिकाणी पाण्याचा खूप आवाज येतोय. पावसाळा अजून पूर्णतः सुरू झालेला नाही परंतु ओढ्यांना पाणी सुकलेलं आहे आणि अप्रतिम हे ठिकाण आहे. की जे पर्यटन विभाग आहे किंवा वन विभाग आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी सुविधा जर व्यवस्थित करून दिल्या तर हे जुन्नरचं नावलौकिक होण्यास मदत होईल. अनेक ओढे या ठिकाणी मेन नदीला जाऊन मिळतात. त्यापैकीच हा एक ओढा आता सध्या पाऊस सुरू झालेला आहे नुकताच, त्याच्यामुळं पाणीसुद्धा सुरू झालेलं आहे. तर अप्रतिम हे ठिकाण आहे, तुम्हाला दाखवतोय. पाण्याचा आवाज खळखळणारा पाण्याचा आवाज. अप्रतिम असे हे ठिकाण आपल्याला जुन्नर तालुक्यामध्ये पाहायला मिळतंय आणि जे जुन्नरचा निसर्ग आहे तर ते हीच ठिकाणं आहेत आणि हीच ठिकाणं आपण जपली पाहिजेत. या ठिकाणासाठी आपण आपल्या जीवाच्या पाड यांना जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशी सुंदर ठिकाणं आणि निसर्गाला आपल्या जवळ आणणारी ही ठिकाणं आपण जपली पाहिजे.